काही काही गावांच्या भाऊबीजी आणि रक्षाबंधन तर कधीच मायबाप तुटले गेलेत. रक्षाबंधन होत नाही, भाऊबीज होत नाही, बहीण भावाची भेट होते डायरेक्ट कोर्टामध्ये. एक वाक्य सांगू, हायवेची समृद्धी, नात्यातली समृद्धी घेऊन गेली माझ्या दादांनो. ज्यावेळी स्नेह प्रेम कुरकुरायला लागतात ना नाते, ज्यावेळी कुंतीला देवाने विचारलं आत्या काहीतरी मागून घ्या, देवाने भागवतात सांगितलं आत्या तुला मागायचा अधिकार आहे, आणि तेव्हापासून उतार्यावर दोन नावं यायला लागली, आत्या. आत्या मोठ्या डेंजर असतात, पण भाषे काय कमी नाही, ते म्हणतात आत्या आत्या, पण काही पाहिजे नसेल तर आत्या, पण आत्या मोठ्या डेंजर आहेत. अख्खा वाटा पाहिजे, आमच्या हिश्याचा अख्खा अख्खाच्या अख्खा वाटा आम्हाला पाहिजे. एक स्नेह तरी चालतो, नाही तर मग स्वार्थ तरी चालतो. पहा तुम्ही, ज्यावेळी गाडी बैल घेऊन जाऊन, शेतकरी गाडी बैलात बसून जातो ना, पूर्वीच्या काली कीर्तनकार सुद्धा गाडी बैलात बसून फिरायचे कीर्तनासाठी. पूर्वीचा काल वेगळा होता. माझी प्रत्येक भाषा तुम्हाला कळते ना महिला मंडळ, शब्द कळतोय ना माझा, काही डोके उंत जात नाही ना, हा तसं कळू द्या मला काय कळतंय नाही कळत. पूर्वीच्या काळी शेतकरी गाडी बैलामध्ये बसून जायचे, लोक गाडी बैलात जाते, आता बैल पण गाडीत जातात, जे जागे असतील त्यांना कळल. गाडी बैलामध्ये जात असताना ते चाक कुरकुरायला लागतात, पहा त्यांची कुरकुर कुरकुर चालूच राहते. मग शेतकरी काय करतो, गाडी थांबवतो आणि मग काय घेतो बाबा, हा बरोबर आहे का, मी काय म्हणजे फॉरेनमधून नाही आले फॉरेनमधून नाही आले, माझा जन्म खेड्यातच झाला. ती चाकाची कुरकुर थांबवण्यासाठी शेतकरी काय करतो, त्यात वंगण घालतो. मग काय होतं, बैलांचं ओझं कमी होतं, गाडीची कुरकुर थांबते आणि प्रवास सोपा होतो. आज काय झालं, एवढी कुरकुर आहे मायबाप. जर गाडी बैलाची त्या बैलगाडीची कुरकुर घालवायची असेल तर तिच्यामध्ये वंगण घालावं लागतं. नात्यामध्ये जर नाते संबंध कुरकुरायला लागले ना तर त्याच्यामध्ये प्रेमाचं वंगण घालावं लागतं. काय कुरकुर आहे आमची, कुरकुर कुरकुर सारखी कुरकुर चालूची, सासू सुनाची कुरकुर, नवरा बायकोची कुरकुर, बहीण भावाची कुरकुर, एवढी कुरकुर. तात्या आपली कुरकुर पाहून एका कंपनीने त्याचे कुरकुरे बनवलेत, एवढी कुरकुर. मला सांगा सगळ्या जिवळ्याचं नातं कोणाचं, सगळ्या जिवळ्याचं नातं कोणाचं, आ ते जाऊ द्या, सगळ्यात शेवटचं नातं अतिशय जवळचं कोणाचं, आ पती आणि पत्नीचं कोणाचं सगळ्यात जवळचं नातं, आ पती आणि पत्नीचं, पण एकमेकावरती मुसंड्या घालूनच येते. हा म्हणतो कुठं करत होतो मी, मामाची पोरगी झाली, मामाची पोरगी होती म्हणून नाईलाज झाला माझा. आणि बायको नवऱ्याला बोलायला लागली की पहा तुम्ही किती कुरकुर आहे नात्यामध्ये, ती म्हणते मी म्हणून तरी बरं आहे, नाही तर एखादी टिकली नसती कोणी, टिकली दुसरी कोणी टिकली नसती, मी म्हणून बरं आहे, नाही तर एखादी आता नांदली कोणती असती, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी म्हणून बरं आहे, नाही तर एखादी पळून गेली असती. किती कुरकुर आहे आमच्या नात्यामध्ये. सगळ्या स्नेहाचं प्रेमाचं बंधन झालं म्हटले मायबाप. तुमच्याकडे रक्षाबंधन भाऊबीजी होतात का, हा होतात का, बरं आहे तुमच्याकडचं. काही काही गावांच्या भाऊबीजी आणि रक्षाबंधन तर कधीच मायबाप तुटले गेलेत. रक्षाबंधन होत नाही, भाऊबीज होत नाही, बहीण भावाची भेट होते डायरेक्ट कोर्टामध्ये. एक वाक्य सांगू, हायवेची समृद्धी, नात्यातली समृद्धी घेऊन गेली माझ्या दादांनो. ज्यावेळी स्नेह प्रेम कुरकुरायला लागतात ना, नाते संबंध कुरकुरायला लागतात, त्यावेळी त्यांच्यामध्ये प्रेमाचं वंगण घातलं गेलं पाहिजे. जीवनामध्ये तुम्हाला एक तर वाटा भेटन गड्या, नाही तर प्रेम भेटन. त्या माहेरासाठी त्या मायेसाठी तुम्ही आयुष्यभर मुकल्या जाताल माझ्या ताईंनो. नका असं करू,
आमच्या संस्कृतीला शोभत नाही, माणुसकीलाही शोभत नाही, आणि प्रेमाच्या मध्ये येणाऱ्या ह्या गोष्टीत गड्या काय वाटा बिटा असेल नका करत जाऊ माझ्या ताईंनो. जीवनामध्ये प्रेम टिकवायचं असेल तर कृष्ण परमात्मा आपल्या आत्याला म्हणतात, कुंती माता आत्या काहीतरी माग. कुंती आत्याने काय मागितलं असेल, आयुष्यभर मला दुःख दे रे देवा. आत्या जीवनात काय दुःखाची कमतरता आहे का ग तुझ्या? जन्माला आलीस एकीकडं, कुंती भोज राजाला तुला दत्तक देण्यात आलं, तुझं नाव बदलण्यात आलं, त्याच्या नावानुसार तुझं नाव ठेवलं कुंती. अगोदरचं नाव होतं पृथा, कुंती नाव ठेवलं. वाटलं लग्न झाल्यावर तरी सुख मिळेल तुला, पण नवरा निघाला पंडुरोगी, इकडून तिकडून नवऱ्याचं सुख नाही, बल त्या नवऱ्याने बिसवत आणली, घेणं देणं, कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला तीन तीन पिणं. काही गरज होती का दुसरी बायको आणायची? सवतीसोबत संसार करणं काही सोपं असतं का? लग्न झाल्यावर तुला पतीचं सुख नाही, संततीचं सुख नाही, ऋषींचे तुला मंत्र प्राप्त होते, त्या मंत्रांनी तरी या पाच पुत्रांची प्राप्ती झाली. बरी इकडून तिकडून मुलं झाले, पण पाच पांडव होते त्यांच्या पाठीमागे सदैव दुःख देण्यासाठी शंभर कौरव हात धुवून लागायचे. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, सतत तुझ्या मुलांना जीवनभर दुःख, आयुष्यभर दुःख. आत्या दुःखाला काय कमतरता होती का? आज तू माझ्याकडून दुःख मागून घेते? कुंती माता म्हणते, देवा आयुष्यभर दुःख होतं रे, पण सदैव तू साथ राहिलास, आमच्या सोबत होतास, आणि आज संपन्नतेचा काळ आलास देवा, आम्हाला सोडून चाललास तू. देवा ते सुख सुख नाही ज्या सुखात परमात्मा नाही, पण ते दुःख दुःख नाही ज्या दुःखात सदैव परमात्मा पाठीशी होता. देवा सदैव तू आमच्या पाठीशी होतात, म्हणून दुःख दुःख नाही वाटलं रे, पण आज ते सुख काय कामाचं ज्या सुखामध्ये परमात्मा पाठीशी नसेल. सुख के सब साथी दुख में नको, ओ सुख के सब साथी दुख में नको, सुख के सब साथी दुख में नको. Sorry.